सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे। परळीमध्येही ठिकठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। परळी शहरातील राधामोहन साती प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षी 7001 श्रीफळांपासून बनवलेल्या 11 फूट उंच श्रींची स्थापना मंगळवारी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी नाथ प्रतिष्ठान व राधामोहन साती प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त तयार करण्यात येत असलेल्या कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंडप देखाव्याच्या उभारणीचा शुभारंभही करण्यात आला। राधामोहन साती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी आगळ्या वेगळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो। यावर्षीच्या गणेशोत्सवात 7001 श्रीफळ वापरून भव्य गणेश मूर्तीची निर्माण करण्यात आली आहे। 7001 नारळांचा वापर करत अशा प्रकारची भव्य दिव्य मूर्ती निर्माण करण्यात आली आहे। राधामोहन साती प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवात यावर्षी तब्बल 7001 श्रीफळांचा वापर करून श्रींच्या मूर्तीची निर्मिती केली आहे। ही मूर्ती 11 फूट उंचीची असून नागपूर येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार साकेत यांनी ही मूर्ती तयार केली आहे। यासाठी नागरिकांनी 51 रुपये देणगी स्वरूपात घेऊन या मूर्तीची 10 दिवस विधिवत पूजा करून विसर्जन झाल्यानंतर प्रसाद व आशीर्वाद म्हणून मूर्तीत वापरण्यात आलेले श्रीफळ सहभागी भक्तांना दिले जाणार असल्याची माहिती राधामोहन साती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे। परळीमध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीचा हा गणेशोत्सव सर्वांचेच लक्ष वेधून घेणारा ठरला आहे। Thank you.